दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी तेलंगणाचे वादग्रस्त आमदार टी राजासिंह यांचे गोंदुताई विडी घरकुलाच्या क्रांती चौक येथे संस्थेची परवानगी न घेता झालेल्या सभेसंबंधित गोंदुताई गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता तेलंगणाचे वादग्रस्त आमदार टी राजासिंह यांनी गोंदुताई गृहनिर्माण संस्थेच्या क्रांती चौक येथे सभा घेतली. पण ही सभा घेत असताना संबंधित आयोजकांकडून संबंधित जागा ही गोंदुताई गृहनिर्माण संस्थेची असल्या कारणाने आयोजकांनी संस्थेची कुठलीही परवानगी न घेता सभेचं आयोजन केलं. तरी अशा जातीवादी व प्रक्षोभक भाषण करणाऱ्या तेलंगणाचे आमदार टी राजासिंह यांचे कार्यक्रम घेऊन गोंदुताई घरकुल येथे शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा व पुढील भविष्यात अशा गोष्टी संस्थेच्या परवानगीशिवाय देण्यात येऊ नयेत असं निवेदन सोलापूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. हे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेते इस मेजर यांच्या नेतृत्वात व नलिनीताई कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाने गोंदुताई घर निवांत संस्था अबकचे तिन्ही चेअरमन व सेक्रेटरी सर्व इन्चार्ज यांच्या वतीने देण्यात आले. यामध्ये सुनंदा बल्ला, शकुंतला पाणी भाते, फतिमा बेग, जयश्री पद्मा, विल्यम ससाने व सिमला हसन शेख, रफिक काजी, मुन्ना कलबुर्गे, आपाश चांगले, वसीम देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूरमध्ये मोर्चा जागा घेण्याकरिता भाजपचे 2 आमदार, एक तेलंगणचे व एक महाराष्ट्राचे आले होते व या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा अशांतमय करून गेलेले आहेत. आणि अशा वेळेस या लोकांवर जे आले होते आमदार लोक त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या आयोजकांवरसुद्धा कार्यक्रम केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात कारवाई होणं गरजेचं आहे. कारण शासनाने आदेश काढलेला असतानासुद्धा 6 तारीख ते 21 तारीख कुठल्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम घ्यायचे नाही असं असतानासुद्धा पोलिसांनी या कार्यक्रमाला परमिशन दिलं हे चुकीची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे गोंदुताई वसाहतीमध्ये कुठलाही काही नसताना त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या पुढाऱ्याला आणून त्या ठिकाणचं वातावरण, ज्या ठिकाणची कामगार वस्ती आहे आणि त्या कामगार वस्तीमध्ये लोक गुण्यागोविंदाने कष्ट करून खातात. अनेक लोक असे आहेत की जे कष्ट केले त्यांचं घर चालत नाही. अशा ठिकाणी येऊन सुद्धा वातावरण बिघडवणं आणि निघून जाणं हा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गोंदुताईमध्ये झालेला आहे. याकरिता आम्ही आज गोंदुताईच्या वतीने शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही आलो व SC साहेबाला निवेदन दिलेलं आहे की अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, जेणेकरून त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कामगार वर्ग हा गुण्यागोविंदाने राहतो. आणि ह्या ठिकाणी असा प्रकार झाला तर निसटण्यासाठी त्या कामगार लोकांना त्रास होतो, करणारे करून जातात, पण त्याचा त्रास पूर्ण कामगार वर्गाला होतो. तर हेच आम्ही निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की अशा आयोजकांवर व अशा प्रसंगी भाषण करणाऱ्या पुढाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून हा भारत जे सुखलाम सुखलाम राहील व सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंद राहतील अशी आमची इच्छा आहे. हमारा कहना ये है, हमको किसको बुरा भला बोलना नहीं है, सब जगह समानता रहना चाहिए, समानता बोल के कार्यक्रम करना चाहिए. कोई भी रंदे इसका दिल दुखाने का नहीं, किसको ले सबको लेकर चलने का, हमारी किसकी अड़चन नहीं है सही बोलो. और अच्छा सा पालना कोई भी रंदे, और लड़के लोगों को भी समझता नहीं है, नादान रहते हैं लड़के, उनको भी ज़रा समझाने की कोशिश करो बड़े लोग. और उसमें हड़ताल डालने की कोशिश मत करो, कौन से बात को दिन दुख को, तुम्हारा कार्यक्रम तुम करो, हमारे कोई संबंध नहीं है, हमारा कोई अड़चन नहीं है, ये हमारा कहना है. प्रत्येक वेळेला जे भाषण कुठलेही लोक येतात आणि जे भाषण करतात ते भाषण गोंदुताईमध्ये शांतता राखून राहायला पाहिजे म्हणून आपण प्रत्येक वेळेला गोंदुताईमध्ये कोणी पण येतात भाषण करतात, पण जाती धर्मावर मनं दुखवतात ते असं घडू नये म्हणून आपण या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं होतं. तिथं म्हणजे कसं गोंदुताईमध्ये सुखाने नांदत आहेत लोक, मग त्याचं अनेक धर्माचे लोक आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन सगळ्या धर्माचे लोक आहेत, पण तुम्ही जे वाक्य बोलताव ते वाक्य जरा व्यवस्थित बोलायला पाहिजे, आणखीन लोकांना मन दुखू नये या दृष्टीनं आम्ही इथं पोलिसाला निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि एवढं बोलून माझं 2 शब्द